अय मंडळी बर आहे का? कुठे गेली माणसं? अरे आता तर इथं होती गुलाग कुठे गेली का बाबा? म्हातारा उडकू लागला कुठे गेला? आता तर गाठी नाही, बरं माणूस नक्की उडक्या जात. घरात बसला तर माणूस बाहेरला कुणाला देखवत नाही, बाई उभार तर घड्याला देखवत नाही. कशामुळं? काम कर. अरे काम तर आयुष्यभर आहे, बरं आराम तर जिंदगीला गवत राहत देऊ द्या. जिंदगीमध्ये कुणाला आराम नसला असं नाही व्यक्ती कोण. सगळ्याच्या माग कामच आहे, कामापासून लागा. वा एक माणूस म्हणलं काम ठेवलं तर बाई ठेवू द्या. भांडे घासाय कशा पण वेटर लागतात, बाय लागतात, परत तुम्ही काय करता? टाळा वाजवून शक्य होणे बेटा. मला माणसं आले, चार पाहुणे आले, एक बारकं मुलगा आला. म्हणला काय पाहुणा, तुमचं नाव काय? बरं तुला काय करायचं? अहो मामा, तुमच्या नावानं तुमची आयडेंटिटी कार्ड द्यायची आहे, तुमच्या मुलाचं वय किती आहे? बाळा माझ्या मुलाचा विचार करू नको तू, तू फक्त तुझा सांग. अहो आमच्या गावामध्ये मुली जर द्यायचं मग तीनदा विचार करतात लोक. तुमच्या आज काय अठरांना विचार करतात का? माहिती नाही ब कसं काय. जेणे जेणे आमच्या मुलीला मागणी घातलं आम्ही ती मागणं तोडून टाकलं. कशामुळं? आमच्या मुलं मुली कोण पासच पडत नाही. कशा बाई, आमच्या मुलगा कोण त्या एक ना नवराच भेटत नाही. काय मुलगी आहे? मुलीचं नाव काय? अप्सरा. कुठं अप्सरा? होती मिली. कसं काय मिली? अरे हार्ट अटॅक आला मग लग्न कशा बाई उडकू लागलो. अरे ती माझ्या दुसऱ्या मुलीला. मग मला सांगा तुमच्या गावामध्ये मुलं किती येतं? मोजावं लागतं बघा मला वाटतं मला तर. पण कशा बाई माहिती नाही. नक्की काय माहिती नाही, माहिती नाही तर इथं कशाला आलो? टाळे वाजवायला का? बाळा तू इतके प्रश्न काय विचारतास मला? मला विचारायचं का तुला नेमकं सांग ना. तुमचा आम्हाला मुलगा पसंत नाही, येऊन जा तुमचं वराट. लग्न कुठं आहे इथं? वराट येऊन जायला नाही वाटतं मला. कशा बाई लग्न अजून जमलं नाही ना, मग जाऊन जेव्हा तारीख ठरवू ना कुठं तुम्ही का? वर्ग लेच भारी बोलते. ही तुम्हाला भारी वाटते? अहो मी तुमची इन्सल्ट करतोय. कशा बाई स्वतःचं डोकं फुडून घ्यायचे पाय भारी आली, पर लोकांना ऐकली ना काही ऐकत नाही. पर कशा बाई येत नाही ती आपल्याला माहितीच नाही. मंडळी दोन कशो आपण लक्ष द्या. पण भैया महाराज बसून राहिले मला वाटले. मंडळी समजे माणसं जमले, सुरीक जमा आले. सुपारी फोडून जा, फोडू नका सुपारी, सुपारी खराब आहे. कुठून खराब सर तुला? काय होऊन कोणी सर लाल आहे मग खराबच आली ना. अरे ती चिकनी सुपारी आहे, गुडगी कुठं आहे? म्हातारा डोकं डोकंच फोडून बसलं भाऊ नवरीचा बाप. म्हणलं गड्या तुला बोलणं म्हणजे पहिल्याला बोलणं आहे. माणसानं म्हणलं तर माणूस की ना वागव. पर लोक माहित नाही कसं काय वागतात आजकाल. मुली म्हणजे काही नाही ऑनलाईन मत. एक माणूस बसमध्ये बसला, फिरून त्याच उतरूला आणि फिरून त्याचमध्ये बसला मोबाईलच्या बसला. कशामुळे? एका जंगलामध्ये एक माणूस गेला वर्ल्ड टूरवर, त्यानं मोल असं करत होता भागुनाला साप. ती फक्त हसमध्ये असा कोण राहणार त्याला एवढं मारतं काय की तो फुस करून गेला. हे हा बघा हसमध्ये होता तेवढा आला जीव गेला. कशा बाई थोडं लक्ष द्या आजूबाजूला कोण आहे. कीर्तनकार नक्की म्हणणार पांडुरंग हरी वासुदेव हरी. अरे हरी तर म्हणा नेमकं, फक्त चहा पण जायचं घरी. ही कुठलं मूल नाही. पर आता ह्या खासच गोष्ट सांगा, दर्शनाला जर गेलं माणूस मूळ दर्शन घेतात, पण आजकालची पब्लिक एवढी एडी आहे. दर्शनाला गेलं मग ते आजूबाजूला कोण माणसं का चहा पण सोय आहे का नाही नाही आपल्यालाच करायला. चला अरे कशा पण सोय करायची आहे, आपलं देवाच्या आनंदाला आलो, देवाचा आनंद घ्या ना. सोयीचं कशाला टेन्शन केलं तुम्ही? बाकीची मंडळी करतील ना काय करायचे. आरामात बस. एक माणूस म्हणला मला, महाराज तुम्ही इतका करतात कार्यक्रम, तुम्ही कॉमेडीचे काय करत नाहीत? म्हणलं बाळा मला कॉमेडीमध्ये इंटरेस्ट नाही. ती का असतं बाळा मलाच माहिती तुला कसं? कशा पैसे सांगा मला, लाईफमध्ये केव्हा पण तुम्ही काय काय करतात? कीर्तन भजन भारुड समजा जमतं अंदा जमतं बाळा. मला सांग तू काय करतो? मी नाही का रोज जेवतो का? बरं टाइम तुझं जेवायचं काम आहे तुला? काम धंदा नाही का? नाही फक्त खायचंच काम आहे मला. वा बळा जाई तू. थँक्यू. अतिशय अशी सुंदर कॉमेडी या मुलांनी केलेली आहे देवीच्या मंडपामध्ये.
त्याच्याबद्दल या भयाचं धन्यवाद. आपलं पण धन्यवाद मंडळी.